अयोध्येतील रामलला मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं आयोजित कीर्तनात वानराच्या रूपाने प्रत्यक्ष रामदूताचं आगमन झालं. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं सोमवारी ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या चालू असलेल्या कीर्तन सोहळ्याप्रसंगी वानराच्या रूपानं प्रत्यक्ष रामदूताचं आगमन झालं. या रामदूताचं सर्व ग्रामस्थांनी मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. या प्रसंगी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज भोसले, सरपंच सानिका बालाजी नरोटे, उपसरपंच आशिष आगलावे, चेअरमन हर्षद दळवे यांची उपस्थिती होती. मित्रांनी त्या ठिकाणी मागणी केल्याच्या नंतर राजा दशरथ त्यावेळेस काळजीत चालला की बाबा रे, माझी मुलांची इतकी लहान असताना, माझी मुलं इतकी लहान असताना या भल्या मोठ्या राक्षसांबरोबर त्यांना सामना करता येईल का? परंतु वशिष्ठ महर्षीने त्या ठिकाणी सांगितलं, राजा दशरथा काहीच काळजी करू नका, तुमच्या मुलांना या ठिकाणी नष्ट पाठवून द्या. आणि वशिष्ठ महर्षीने सांगितल्यानंतर विश्वामित्रांबरोबर प्रभू रामचंद्र लक्ष्मण यांना विश्वामित्रांच्या बरोबर पाठवून दिलं. विश्वामित्र महर्षी या दोघांना घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी भल्या मोठा यज्ञ या ठिकाणी चालू केला. यज्ञ चालू केल्याच्या नंतर राक्षसांना समजलं की विश्वामित्र महर्षींनी त्या ठिकाणी यज्ञ चालू केलेला आहे. राक्षस मंडळी शासनाला यज्ञ मोडण्यासाठी या ठिकाणी येऊ लागले. परंतु येत असताना प्रभू रामचंद्र